हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज मनीषा कसार अँड माझं यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. जसे की आपल्याला माहीत आहे की आपण स्टँडर्ड 10 सायन्स पार्ट 2 चॅप्टर नंबर 3 लाईफ प्रोसेसेस अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 स्टार्टिंग केलेली होती. त्यात जो प्रिव्हियस व्हिडिओ होता आपण सुरुवात केली होती सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑन ह्युमन बिईंगची, ज्यात आपण मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचं स्ट्रक्चर अँड मेकॅनिझम बघितलं, त्यात गॅमेट फॉर्मेशन अँड फर्टिलायझेशनची प्रोसेसवर चर्चा केली, तसेच मानवातील जे लिंगनिश्चिती आहे सेक्स डिटर्मिनेशन ऑफ ह्युमन बीइंग त्यावरही चर्चा केली होती. तर याचं पुढील जे टॉपिक आहे जे आज आपण घेणार आहोत ते आहे डेव्हलपमेंट अँड बर्थ तसेच मेन्स्ट्रुअल सायकल. तर स्टार्ट करूया डेव्हलपमेंट अँड बर्थ. द जायगोट फॉर्म आफ्टर फर्टिलायझेशन इन द ओविडक undergoes repeated mitosis divisions and embryo is formed. जे अंडनलिकेमध्ये फलन होतो, फर्टिलायझेशन होतो, त्यानंतर जो तयार झालेला असतो झायगॉट युग्मनज, याचे अनेक वेळा मायटोसिस डिव्हायडेशन होते आणि त्याच्यापासून भ्रूण तयार होते. Meanwhile, it is pushed towards uterus. आणि ह्या दरम्यान गर्भामध्ये हा जो जायगोट आहे या जायगोटचं मार्गक्रमण गर्भाशयाच्या दिशेने होत असते. वन्स इट रिचेस द युटेरस इट इज इम्प्लांटेड अँड फर्दर डेव्हलपमेंट ऑकर्स आफ्टर इम्प्लांटेशन. जर एकदा हा गर्भाशयामध्ये पोहोचला की त्यानंतर याचे रोपण होऊन जाते, हा स्थापित होतो आणि याचा पुढील वाढ आणि विकास सुरू होते. एन ऑर्गेन कॉल्ड ॲज अ प्लांसेंटा इज फॉर्म फॉर सप्लाय ऑफ फूड मटेरियल ड्युरिंग द ग्रोथ इन युटेरस. वाढीच्या काळात भ्रूणास अन्न पुरवठा करण्यासाठी, फूड प्रोव्हाइड करण्यासाठी अपरा नावाचा एक अवयव तयार होतो. एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट इज कम्प्लिटेड अप्रॉक्सिमेटली विदिन 9 months आफ्टर द फर्टिलायझेशन. आणि फलन झाल्या पासून पुढे, फर्टिलायझेशन झाल्यानंतर याचा पुढे एक जनरली 9 महिन्याची कालावधी लागते भ्रूणची पूर्ण वाढ होण्यासाठी. बघा खाली आकृतीमध्ये दिलेलं आहे, इथे आठवड्याप्रमाणे दिलेलं आहे की फर्स्ट आहे 4 weeks. 4 weeks म्हणजे 1 महिन्याने जो भ्रूणची वाढ होते ही इतकी झालेली असते. त्यानंतर पुढचा महिना म्हणजे 2 महिनेनंतर, मी त्याला म्हणणार 8 weeks, यानंतर भ्रूणची आकृती इतकी होऊन जाते. त्यानंतर 3 months मीन्स 12 weeks हे भ्रूणचा आकार असं वाढत शेवटी 36 weeks. 36 मीन्स 36 divided by 4 मीन्स 9 months. 9 महिन्यानंतर भ्रूणचा पूर्ण विकास होऊन जातो आणि पूर्ण वाढ झाल्यानंतर महाभ्रूण जन्मासाठी तयार असतो. यानंतर 2 प्रश्न विचारले गेले आहे. पहिला प्रश्न असा की विच हॉर्मोन इज रिलीज्ड फ्रॉम पिट्युटरी ऑफ मदर वन्स द फोटल डेव्हलपमेंट इज कम्प्लीट. भ्रूणाची पूर्ण वाढ झाल्यानंतर मातेच्या पियुषिका ग्रंथीतून कोणते संप्रेरक, कोणते हार्मोनच्या स्त्रावची सुरुवात होते. तर आन्सर आहे ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन हा हार्मोन आहे ज्याचा स्त्राव सुरू होते. प्रश्न क्रमांक 2 आहे, अंडर द इफेक्ट ऑफ दॅट हार्मोन विच ऑर्गन ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम स्टार्ट टू कॉन्टॅक्ट अँड देअर बाय बर्थ प्रोसेस मीन्स इट्स फॅसिलिटेटेड. ओके, सो ह्या संप्रेरकामुळे स्त्रीच्या प्रजनन संस्थेतील कोणता अवयव आकुंचन पावण्यास सुरू होऊन बाळाचा जन्म होण्यास मदत होते. तर तो बॉडी ऑर्गन आहे युटेरस, गर्भाशय. गर्भाचे आकुंचन होतो आणि बाळाला जन्म होण्यास मदत होते. यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे मेन्स्ट्रुअल सायकल, याला इन शॉर्ट म्हणतात MC, मराठीत म्हणतात ऋतुचक्र. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम अंडरगोज सम चेंजेस ऍट प्युबर्टी अँड दोज चेंजेस रिपीट ऍट द इंटरवल ऑफ एव्हरी 28 to 30 days. यौवनावस्थेनंतर स्त्रीच्या प्रजनन संस्थेमध्ये काही बदल सुरू होतात व त्या बदलांची दर 28 to 30 दिवसांच्या कालावधीने पुनरावृत्ती होते. या पुनरावृत्तीने होणाऱ्या बदलांना ऋतुचक्र असं म्हणतात. These repetitive changes are called as menstrual cycle.
मेन्स्ट्रुअल सायकल इज अ नॅचरल प्रोसेस. ही पूर्णपणे एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी प्रत्येक स्त्रीमध्ये होत असते. अँड दिस कंट्रोल बाय फोर हार्मोन. फोर हार्मोन्सद्वारे हे कंट्रोल होते. या हार्मोनचे नाव असे आहे. नंबर वन, फोलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ज्याला इन शॉर्ट म्हणतात कॅपिटल एफ, कॅपिटल एस, कॅपिटल एच, एफ एस एच. सेकंड आहे ल्युटिनायझिंग हार्मोन, एल एच. थर्ड, एस्ट्रोजन हार्मोन. अँड फोर्थ, प्रोजेस्ट्रॉन हार्मोन. वन ऑफ द सेव्हरल फोलिकल्स इन द ओव्हरी स्टार्ट टू डेव्हलप अलॉंग विथ द ओसाइट प्रेझेंट इन इट अंडर द इफेक्ट ऑफ फोलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. पुटिका ग्रंथी संप्रेरकाच्या प्रभावामध्ये अंडाशयाच्या असलेल्या असंख्य पुटिकांपैकी एका पुटिकेसह त्यातील अंडपेशीच्या म्हणजे ओसाइटचा विकास होण्याची सुरुवात होते. अँड हे जे विकसनशील पुटिका आहे एस्ट्रोजन संप्रेरक, यातून एस्ट्रोजन संप्रेरकचा स्त्राव होतो. इंडोमेट्रियम ऑफ द युटेरस स्टार्ट टू डेव्हलप ड्युरिंग फर्स्ट सायकल और regenerate during subsequent cycles under the effect of estrogen. इस्ट्रोजनच्या प्रभावाखाली गर्भाशय जे असतं युटेरस याच्या अंतरस्तराची वाढ होते. अंतरस्तराची वाढ ही पहिल्या ऋतुचक्राच्या वेळी होते, म्हणजे ज्या वेळेस फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होतो स्त्रीमध्ये त्यावेळेस या अंतस्तराची वाढ होणे सुरू होते किंवा पुनर्निर्मिती होते. नंतरच्या जे सर्व ऋतुचक्र असते एमसीचे पिरियड येतो त्यावेळेस याची अंतस्तराची वाढ होते, म्हणजे गर्भाशय इथे तयार होणे सुरू होते. दरम्यानच्या कालावधीमध्ये अंडाशयाच्या वाढणाऱ्या पुटिकेची म्हणजे फोलिकची पूर्ण वाढ होते. अँड मीन वाईल डेव्हलपिंग ओसाइट इज फोलिकल कम्प्लीट इज डेव्हलपमेंट. इट बर्स्ट अंडर द इफेक्ट ऑफ ल्युटिनायझिंग हार्मोन अँड ओसाइट इज रिलीज्ड. हे जे ल्युटिलायझिंग हार्मोन आहे याच्या प्रभावामुळे पूर्ण वाढ झालेली जी पुटिका आहे हे फुटून त्यातील अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर पडते. अंडाशयाच्या म्हणजे ओव्हरीच्या बाहेर पडते आणि यालाच अंड मोशन किंवा ओव्हुलेशन असे म्हणतात. अँड दिस इज कॉल्ड ओव्हुलेशन. रिमेनिंग टिश्यू ऑफ द बर्स्ट फोलिकल फॉर्म द कार्पस लुटेनस. अंडाशयामध्ये जे फुटलेल्या पुटिकापासून पित्तपिंड कार्पस लुटिमिनस तयार होते. हे पित्तपिंड प्रोजेस्ट्रॉन संप्रेरक स्रावण्याची सुरुवात करते. इन कार्पस लुटेनस स्टार्ट टू सिक्रेट प्रोजेस्ट्रॉन. इंडोमेट्रियल ग्लँड सिक्रेट देअर सिक्रेशन अंडर द इफेक्ट ऑफ प्रोजेस्ट्रॉन. प्रोजेस्ट्रॉनच्या प्रभावाखाली हे जे गर्भाशयाचे अंतरस्तरातील ग्रंथी आहे जे ग्लँड आहे याचे स्त्राव होणे सुरू होते. अँड जे सच इंडोमेट्रियम इज रेडी फॉर इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो. अंतरस्तरातील गर्भाशयाचे जो अंतरस्त्रित ग्रंथी आहे याच्या स्त्रावण्याची सुरुवात झाली किंवा आता हे अंतस्त्र भ्रूणाच्या गर्भच्या रोपणासाठी तयार होते. म्हणजे एकदाची मासिक पाळी सुरू झाली त्यानंतरच स्त्री पूर्णपणे एक आई होण्याची तयारी करत असते. त्याचे गर्भाशयाच्या अंतरस्त्राची वाढ होते आणि त्यानंतर त्यात नवीन जो भ्रूण आहे त्याचे स्थापत्य होण्यासाठी तो गर्भ इथे तयार होत असतो. तर फ्रेंड्स, इथे मेन्स्ट्रुअल सायकल विथ डायग्राम एक्सप्लेन केला गेला आहे. पुढे एक महिन्याचा कालावधी असतो 28 to 30 days. यात पहिले 5 दिवस हे पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन दाखवलं गेलं आहे. ज्यात चेंजिंग द युटेरस ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन दाखवलं आहे की कसं कसं चेंज होतो. बघा, पहिले 5 दिवस तर ब्लिडिंग होण्याचा कालावधी असतो ज्यात मेन्स्ट्रुएशन सायकल म्हणतात. त्यानंतर पुढील 13 दिवसपर्यंत परत पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ इंडोमेट्रियम सुरू असतो. गर्भाशयाच्या अंतस्तराची पुनर्निर्मितीचा काळ सुरू असतो. त्यानंतर ओव्हुलेशन पिरियड 14-15 days हे 2 दिवसाचा कालावधी आणि परत पिरियड ऑफ सिक्रेशन ऑफ ग्लँड्स ऑफ इंडोमेट्रियम. इंडोमेट्रियम ग्लँडचा स्राव होणे सुरू होते आणि मग बिगिनिंग ऑफ मेन्स्ट्रुएशन. परत 1 महिना भरल्यावर मेन्स्ट्रुएशन सुरू होतो. आलं असेल आपल्या लक्षात. तर यानंतर इथे वरती बघा काय दिलं आहे. पिट्युटरी ग्लँडपासून हे जे अंडपेशी आहे हे परिपक्व झाल्यावर याच्यातून एस्ट्रोजन नावाचा हे जे हार्मोनचा स्राव होतोय हे ओव्हुलेशन अंडमोचन. त्यानंतर प्रोजेस्ट्रॉन अँड एस्ट्रोजन
जे कार्पस लुटेनस आहे हिचे गोलाकार अंड्याची निर्मिती होते मग जेव्हा तो फर्टिलायझेशन होत नाही तेव्हा तो स्वतःपासून कार्पस एल्बिकेन्स बनवतो. हे सर्व पुढे एक परत एक्सप्लेन केला गेलेला आहे, बघूया. इफ ओसाइट इज नॉट फर्टिलाइज्ड विद इन 24 आवर्स कार्पस लुटेम बिकम्स इनएक्टिव अँड ट्रान्सफॉर्म्स इन टू कार्पस एल्बिकेन्स. जेव्हा हा जो अंडपेशी आहे ज्याला फर्टिलायझेशन मिळत नाही म्हणजे स्पर्म मिळत नाही तर तो जो कार्पस लुटेम आहे तो अकार्यक्षम होऊन इनएक्टिव्ह होऊन त्याचं रूपांतर श्वेतपिंडमध्ये म्हणजे कार्पस एल्बिकेन मध्ये होतो. ड्यू टू दिस सिक्रेशन इज एस्ट्रोजन अँड प्रोजेस्ट्रॉन स्टॉप्स कम्प्लिटली. आणि ह्यामुळे दोघी हार्मोन्स जे आहे प्रोजेस्ट्रॉन अँड एस्ट्रोजन यांचा स्रावही थांबून जातो. Endometrium starts to degenerate in absence of these two hormones. Tissues of degenerating endometrium and unfertilized ovum are discarded out through vagina. या हार्मोन्सच्या अभावामुळे गर्भाशयामध्ये अंतःस्त्राचे हास पावण्यास सुरुवात होऊन या अंतःस्त्रातील ऊती आणि अफलित अंडपेशी योनी मार्गाद्वारे बाहेर पडते. कारण जेव्हा ते डिजनरेट झालेले आहे मग ते शरीरात तर राहू शकत नाही, मग त्यांना शरीराचे बाहेर निघावं लागेल, त्यासाठी ते या योनी मार्गातून बाहेर निघतात. दिस इज ओकोपेनिन विथ कंटिन्युअस ब्लिडिंग. आणि यालाच कंटिन्यू रक्तस्राव असे म्हणतात. तर हे जो रक्तस्राव आहे ब्लिडिंग कंटिन्यूस अप्रॉक्सिमेटली फॉर फाईव्ह डेज 5 दिवसपर्यंत कंटिन्यू रक्ताचा स्राव होतो अँड दिस इज कॉल्ड एज मेन्स्ट्रुएशन. आणि यालाच मासिक पाळी असं म्हटलं जातं. अनलेस द ओसाइट इज फर्टिलाइज अँड एम्ब्रियो इज इम्प्लांटेड दिस प्रोसेस इज रिपीटेड एव्हरी मंथ. तर जोपर्यंत ओसाइट फर्टिलाइज होत नाही त्याला स्पर्म भेटत नाही तोपर्यंत हा जो एम्ब्रियो आहे तो इम्प्लांटेड होत नाही. म्हणजे समजतंय, फर्टिलायझेशनची प्रोसेस केव्हा होते जेव्हा मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट मिळतात. मग जेव्हा फर्टिलायझेशन होत नाही तर हे जो ओसाइट आहे तो ह्या प्रोसेसमध्ये कंटिन्यू डिजनरेट होत जातो आणि दर महिन्याला पाळी येत जाते. इफ द एम्ब्रियो इज इम्प्लांटेड रिपिटेशन ऑफ दिस सायकल इज टेम्पररी स्टॉप. आणि एकदा जर हा भ्रूणचा स्थापत्य झाला म्हणजे फर्टिलायझेशन झाला, गॅमेट फॉर्मेशन फर्टिलायझेशन झाला, त्यानंतर हा एम्ब्रियो इम्प्लांटेड होतो गर्भमध्ये आणि हे जो सायकलचं रिपिटेशन आहे तो तात्पुरता थांबून जातो. आणि हा जवळजवळ पार्ट्युरिशन म्हणजे दुग्धपानच्या वेळपर्यंत जोपर्यंत बाळ जन्माला येतो गर्भाच्या बाहेर पडतो बाळ जन्माला येतो त्याला दुग्धपानची कंडिशन येते त्यावेळेसपर्यंत हे जे मेन्स्ट्रुअल सायकल आहे तो थांबलेला असतो. त्यानंतर मात्र मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होतो. मेन्स्ट्रुअल सायकल इज अ नॅचरल प्रोसेस अँड द वुमन एक्सपिरियन्स सेव्हर पेन ड्युरिंग दिस पिरियड. हे जो सायकल आहे हा एक नैसर्गिक प्रक्रिया आहे पण यामुळे महिलांना बरंच त्रास होत असतो. सेव्हर विकनेस इज फेल्ट ड्यू टू हेवी ब्लिडिंग. आणि जास्त रक्तस्रावामुळे त्यांना जास्त त्रास पण विकनेस ने फील होत असते. देअर इज अ हायर पॉसिबिलिटी ऑफ इन्फेक्शन टू ड्युरिंग दिस ओव्हरऑल पिरियड. आणि ह्या पूर्ण पिरियडमध्ये इन्फेक्शनची जी शक्यता आहे ती बनून गेलेली असते. कारण ते जो कार्पस एल्बिकेन आहे तो जेव्हा बाहेर निघतो त्यावेळेस रक्तस्रावची कंडिशनमध्ये इन्फेक्शन होण्याची कंडिशन असते. सो ड्यू टू ऑल सच रिझन्स देअर इज नीड ऑफ रेस्ट अलॉंग विथ स्पेशल पर्सनल हायजिनिंग. म्हणून त्या पिरियडमध्ये महिलांना जास्त आराम तसेच पर्सनल जी साफसफाई आहे हायजिनिंग आहे त्याचं सल्ला दिली जाते. या पुढील टॉपिक आहे रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी. हा टॉपिक थोडा वेगळा आहे आजच्या मॅटरपासून म्हणून मी पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहे. आज आपण जी काही चर्चा केली ती अत्यंत महत्त्वाची होती. काही मुलींना तर यांचा मागील कारण हे माहिती नसेल की मेन्स्ट्रुएशन सायकल का असतो, तसेच बॉईजला तर याच्याबद्दल माहिती नसेल पण सिलेबसमध्ये असल्यामुळे याचं जे जानकारी असणे अत्यंत गरजेची होती या ठिकाणी. तसेच अवेअरनेससाठी तर माहिती असलंच पाहिजे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला लक्षात आला असेल विद्यार्थी मित्रांनो आणि आवडला असेल तर प्लीज लाईक अँड शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.